नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बी ए भाग तीनच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासपत्रिका चौदामधला घटक दुसरा पाहत होतो आणि यामध्ये संत रामदासांची जी ग्रंथरचना आहे त्या ग्रंथरचनेच्या अनुषंगानं आपली चर्चा सुरू होती रामदासांनी जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये करुणाष्टक आहेत रामायण आहेत मनाचे श्लोक दासबोध काही स्फुट प्रकरण एकवीस अ समासी आणि म्हणजे एकवीस समासी म्हणजे जुना दासबोध असं म्हटलं तर आजही आपण दासबोध हा समर्थांचा प्रमाण ग्रंथ मानतो तर आपण आतापर्यंत चर्चेत आपल्या करुणाष्टके आणि रामायणे यांचा विचार केला रामायणामध्ये दोन त्यांनी रामायणं रचलेले आहेत एक रामायण आणि दुसरं दीर्घ रामायण आणि यामध्ये जी रामायणातली मूळ कथा आहे त्या मूळ कथेला रामदासांनी एक वेगळ्या धाटणीनं ती सजवलेली आहे तर सुंदर कांड आणि युद्धकांड जे आहे त्यावरती इथे ते भाष्य करताना दिसतात ह्या दीर्घ रामायण जे यातलं होतं त्याची जी रचना आहे दीर्घ रामायणाची ती रामदासांच्या म्हणजे आयुष्याच्या उत्तराचं शेवटी शेवटी ती रचना झालेली आहे त्याच वेळेला मा रामदासांची भटकंती सुरू होती भ्रमंती आणि त्यातून महाराष्ट्रात भ जी त्यांनी भ्रमंती केली त्या त्याचं जे निरीक्षण आहे त्यातून जे त्यांना दिसलं ते त्यांनी आपल्या साहित्यातूनही मांडलेलं आहे त्यामुळं तत्कालीन जो महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रीय समाजाचं चित्रण ते सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ राजनीती आणि समाजकारण आणि परमार्थ या तिन्ही गोष्टी आणि याची शिकवण या, या तिन्हीची राजनीती कशी असावी समाजकारण आणि परमार्थ ह्या तिन्ही गोष्टीची शिकवण समर्थांनी यातनं आपल्याला दिलेली आहे तर पुढचा जो ग्रंथ आहे त्यावरती त्या आपण चर्चा करू मनाचे श्लोक आता मनाचे श्लोक ही जी रचना आहे ती एकवीस समासेनी दासबोध यातील जो विचार आहे तो सामान्यपणे जो बहुजन समाज आहे सामान्य जनता तिला सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी याची रचना झालेली हे अगदी छोटेखाणे असं पुस्तक आहे म्हणजे जसं ज्ञानेश्वरांचं हरिपाठाचे अभंग आहेत तसं हे मानाच्या श्लोकाचंही असंच आपल्याला म्हणता येईल तर जे दासबोधामध्ये आणि एकवीस समासेमध्ये म्हणजे एकवीस समासे म्हणजे जुना दासबोध यामध्ये जो विचार तो सोप्या पद्धतीनं रामदासांनी इथे बहुजन समाजाला सांगितलं आणि त्यावेळेला ही छोटी खाणी असंही प्रकरण आहे विशेष याचा भाग म्हणजे जे रामदासांचे शिष्य होते तर हे भिक्षा मागायला गेले असताना प्रत्येक शिष्यानं ज्या आपण भिक्षा मागू त्यावेळेला त्या, त्या घरासमोर उभं राहून एक श्लोक म्हणायचा भिक्षा घ्यायची पण ती भिक्षा घेत असताना त्या घरासमोर एक श्लोक म्हणायचा आणि मग पुढं जायचं जेणेकरून तो जो श्लोक गायला जाईल त्यातला विचार त्या घरापर्यंत पोहोचेल म्हणजे प्रत्येक घरात एक एक विचार असा पोचू शकेल या हेतून या मनाच्या श्लोकाचं लेखन झालंय आता हे मनाचे श्लोक म्हटले माणूस आणि त्याचं मन हे एक वेगळं गणित आहे आणि माणसाच्या मनाची जी अवस्था आहे ती कधी स्थिर असते कधी अचल असते कधी चंचल असते ही जो चंचलपणा आहे तो कधी कधी मारकही ठरतो आणि मग अशा चंचल मनाला ते सदाचाराचा उपदेश करतात चंचल मन काय करतं की नको त्या गोष्टी माणसाकडनं करवून घेत असतं आणि म्हणून अशा चंचल मनालाच त्यांनी सज्जन ही उपाधी दिली बघा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे तर हिते मनाला त्यांनी सज्जन ही उपाधी दिली आणि त्याला उपदेश केला आहे चंचल मनाला आवर घालून योग्य त्या विचारांचं आचरण करावं हाही हेतू आहे पण मनाला आवरतानाच त्या भगवंताचं पण काय करावं मनन करावं चिंतन करावं त्याचं स्मरण करावं म्हणून हे मनाचे श्लोक एक वेगळ्या धाटणीचे आहेत की इथं हे मनाला वळण लावणारे श्लोक आहेत हे मनाला वळण लावणारे आता लहान मुलांच्या शाळांमध्ये मनाच्या श्लोकांच्या पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात तर इथे तो जो मनातल्या श्लोकातला विचार आहे तो त्यांच्यापर्यंत नाही पुचू शकणार पण त्यामधला जो भाव आहे तो तरी त्यांना लक्षात येऊ शकतो तर आपल्याला मात्र आता त्यातला विचार लक्षात येणं महत्वाचं आहे आणि ही जी रचना आहे त्यात केवळ मन हे माणसाचं असलं तरी एकूणच समाज मनाला बोध केलेला आहे म्हणजे समाज मनाला बोध करणं हे मनाच्या श्लोकाचं स्वरूप आहे म्हणजे जो दासबोधातला विचार आहे तोही सांगायचा सा आहे चंचन मनाला आवर घालायचा आहे त्या चंचन मनाला तो उपदेश करतात तोही हेतो आहे पण त्याचबरोबर भगवंताला स्मरण करणं भगवंताचं अशा विविध अंगाने या मनाच्या श्लोकातून कार्य होताना दिसतं आता रामदासांची जी भौतिक रचना आहे विशेषतः म्हणजे रामायणांची जरी पाहिली तरी ती भुजंग प्रयात हे जे वृत्त आहे त्या वृत्तामध्ये असलेले आपल्याला दिसते भक्ती मार्गाचा जो उपदेश आहे तो त्यांनी जे सांसारिक लोक आहेत त्यांना केलेला आहे म्हणजे ज्या वेळेला ते शिष्य घरासमोर जातो त्यावेळेला ते घरातलं कोणी ना कोणी व्यक्ती तिथे भिक्षा द्यायला येतं त्याच्या कानावरती तो विचार जातो त्यामुळे आपोआप जे सांसारिक लोक आहेत त्यांना हा उपदेश होताना दिसतो त्याचबरोबर श्रीराम चरित्राचं गुणगान पण होतं आपोआपच जवळजवळ मनाच्या या श्लोकांना मध्ये दोनशे पाच श्लोक आहेत आता हे मनाचे श्लोक म्हणत असताना याला आपण मनाचे बोध असे म्हणू शकतो हे मनाला बोध करणारा असा मनोबोध मनोबोध असे आपल्याला म्हणता येईल तर एक मार्गदर्शन करणारं असे व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला मार्गदर्शन करणारे असे हे श्लोक आहेत संकट काळामध्ये मनानं कसं असावं तर मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हणजे संकट काळात मन धीर गंभीर असलं पाहिजे धैर्य असलं पाहिजे त्याच्याजवळ त्याचबरोबर या मानाच्या श्लोकांमध्ये मा आपल्याला काही शिकवणही देता, ते देतात ते म्हणजे लोकसेवेची शिकवण मना चंदनाचे परित्वाद झिजावे म्हणजे चंदनाप्रमाणे लोकांची सेवा करताना झिजावं असं ते म्हणतात त्याचबरोबर जीवनाची सार्थकता कशात आहे तर मरावे परी रूपी उरावे बघा आपण जन्माला येतो म्हणजे ह्या निसर्गाचे चक्र आहे जन्म आणि मृत्यू पण यात माणसानं उराव, मरावे परी रूपी उराव असं ते सांगतात जीवनाची कल्पना आदर्श जीवनाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला रामभक्ती दिसते राम भक्तीच सामर्थ्य दिसतं म्हणजे जगात सुखी असं कोणीच नाहीये मग तुला त्यात तारण्याचं सामर्थ्य कोणात आहे तर एकट्या श्रीरामात त्यामुळं मना तू श्रीरामाचे नाव घे तारण्यास तो समर्थ आहे असं ते म्हणतात आणि असं ह्या रामनामाचा जो महिमा आहे तो ते गातात त्यामुळं काय झालं होतं की जो संसारिक माणूस आहे त्यानं म्हणजे तो त्रस्त असतो अनेक प्रश्नांनी अनेक गोष्टींनी तर त्यातनं त्याला सुटका हवी असते आणि म्हणून अशा त्रस्त संसारिकांना सुद्धा उभारी देण्याचं काम या मनाच्या श्लोकात न होताना दिसत हे जे समर्थाचे सेवक आहेत या याला कशाची भीती नाही ते म्हणतात समर्थीच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे कोण वाईट नजरेनं बघेल असा ते धीरही देताना दिसतात जगात कोण सुखी आहे म्हणताना जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तुझी शोधून पाय स्वतःला विचार माळ तुझ्या मनाला कोण जगात तुला सुखी दिसत क्रियेविन वाचा व्यर्थ आहे अशी कर्तव्य दक्षता ते सांगतात नुसतं बोलून उपयोगाचं नाही तर त्याची कृती घडली पाहिजे क्रिएन वाचाळता व्यर्थ आहे सर्वांना सहज समजेल रुचेल पचेल असा उपदेश त्यांनी मनाच्या श्लोकातन अं केलेला आपल्याला दिसतो आणि ही जी मनाच्या श्लोकातली त्याची जे रचनेत आपल्याला ह्या ज्या ही जी पदरचना दिसते ती सुभाषिताच रूप घेताना दिसते मरावे परी कीर्ती रूपी उरावे तर ह्या अशा गोष्टी आपल्याला एक मनाला उभारी देतात रामनामाचं महत्व सांगून जातात समर्थाची सेवकावक्रप पाहे, असा भूमंडळी कोण आहे असा कर्मवादाला ती ते कर्मवादाचा सल्ला देतात म्हणजे क्रियेन त्या व्यर्थ आहे म्हणजे तुम्ही काम करा कृती करा हे इथे सांगतात दिसतात तर एकूणच मनाला उभारी देणारं आनंद देणारं प्रसन्नता देणारं हे मनोबोध जे आहेत ते आजही आपण म्हणजे त्याचं पठन करतो मनन करतो स जे समर्थांचे दास आहेत ते मनाचे श्लोक आपल्याला म्हणजे ऐकवताना दिसतात तर मित्रांनो हा एक म्हणजे आपल्याला परिचित असलेलाच भाग होता मनाचे श्लोक आपण शालेय जीवनामध्ये कधीतरी ऐकले असतीलच आणि कदाचित काहींनी पाठांत स्पर्धा देखील केलेली के असेल मनाच्या श्लोकाची तर हे मनाला आवर घालणारे चंचलता थांबवणारे स्थिर करणार असे मनालाच आपल्या उपदेश करणारे हे श्लोक रामदासांचे आजही प्रेरणादायी आहेत तर या भागामध्ये म्हणजे आपण चर्चा करतोय रामदासांच्या ग्रंथरचनेवरती ही चर्चा अशीच पुढं चालू राहणार आहे आत्ताच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोपर्यंत धन्यवाद